हाँ क्यों माझा ड्रावर उघड़ हो उघड़ उघड़ काही हरकत नहीं है तू हाँ ड्रावर उघड़ हाँ त्याच्यात एक कागद असेल तर तो हाँ तो कारण त्याच्याचा नंबर जरा टैली कर हाँ करेक्ट करेक्ट ते नंबर टैली कर आणि कस्टमर केअर ची मीटिंग कॉल कर ठीक है बाय 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 नंदन तू कसा काय इकडे आणि तुला पत्ता कोणी सांगितला तुम्हाला शोधणं अवघड नाही आपल्यासाठी शोधायला कशाला हवं मला विचारलं असतं मीच सांगितलं असतं पत्ता तसं नाही साहेब म्हणजे परवा तुम्ही फोनवर काहीतरी बोलत होतात आणि तुमचं पोटही बरोबर नव्हतं म्हणून म्हटलं आपलं अरे ते जरा मी सध्या बाहेरचं खूप साहेब मला काहीही विचारायचं नाही आणि मला काही माहितीही करून घ्यायचं नाही मला फक्त एवढंच माहिती आहे की आज मी तुमच्यासाठी जेवणाचा डबा आणला आणि यापुढे सकाळ संध्याकाळ तुम्हाला ताजं जेवण देण्याची जबाबदारी माझी अरे पण हे प्लीज नाही म्हणू नका थँक्यू सो मच थँक्यू अरे पण मित्रा लाजवतोयस तुम्हाला काय गरज यायची साहेब तुम्ही गरज नसताना खूप काही केलं आमच्यासाठी ते कोणीही करतं कोणी नाही करत साहेब तुम्ही देव माणूस आहात आमच्यासाठी आहात साहेब आणि तुम्ही असे रोज बाहेर जेवताना हे जेव्हा मी माझ्या बायकोला सांगितलं ना तेव्हा तिने पिसच काढली माझी मला म्हणाली सकाळ संध्याकाळ साहेबांना डबा मी देत जाईन म्हणून नाही नाही वहिनीना थँक्यू सांग अरे पण आता रोज सकाळ संध्याकाळ जान्हवी इकडे स्वयंपाक करते तेव्हा तुला रोज डबा आणायची काही गरज नाहीये साहेब मॅडमला कशाला उगत त्रास तुम्ही आणून देत जाईल ना तुझ्या छत्रीवाल्या मॅडम ऐकणार नाही साहेब पण आमच्या सारख्यांनी कधी उपयोगी पडायचा तुमच्या ऐक माझ आज डबा आणलायस मी खाईन पण रोज रोज नको रे आणस आणि मला लागलाच ना तर मी हक्काने सांगेन तुला हा अरे हो तू डबा आणलायस हे जान्हवीला करून टाकतो म्हणजे उगाच घाईघाई नाही ती येत बसणार नाही ती साहेब तोपर्यंत मी चहा करू का परफेक्ट कर तू तो काय पक्कड चहा करतोस ना कर साहेब ते चहा साखरेचे डबे माहित नाही वाटलंच होतं मला मी शोधतो थांबा आयजी श्रीचा फोन येतोय घेऊ घे हा बोल श्री हा अगं जान्हवी फोन अशा करता केला होता की आज नंदन डबा घेऊन आला माझ्यासाठी बर मग नाही म्हणजे तू उगाच दगदग करत नाही निघालीस तरी चालेल म्हणजे तुला उगाच हेलपाटा नको पडायला व्हेरी गुड व्हेरी गुड तू हट्ट नाही का करणारेस की नाही मला यायचंच आहे म्हणून नाही म्हणजे असच असच बर ठेव का मी फोन का बोल ना माझी नंतर तू काय एवढं तुटक बोलतेस अरे जरा कामाच्या गडबडीत मी करते ना नंतर नाही 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 आता बोल आता बोल प्लीज बोल माझी श्री प्लीज बाय बाय ठेवते फोन काय झालं एवढा आनंद कसला आज नंदन गेलाय श्रीसाठी डबा घेऊन बरं झालं म्हणजे आता मला जायला नको म्हणजे आई अजी आता तुम्ही मला जर मग संकटात टाकताय नसेल दिली चापटी मारली असेल सरू
चापटी मारली असती तर दोघी एकमेकींकडे बघून हसले असत्या का? बेबी खरं सांग, अगदी खरं सांग, आईनी जान्हवीच्या हातावर टाळी दिली. अगं मी काय सांगते मगासपासून, मी जेव्हा आईच्या खोलीत गेले ना तेव्हा आई चक्क जान्हवीच्या हातावर टाळी देऊन हसत होत्या दोघी जणी. अगं लहान मुली जशा एकमेकांना गुपित सांगून हसत असतात ना तशा हसत होत्या दोघी जणी. एक सेकंद तर जान्हवी पण चकित झाली होती. माझ्याशी बोलताना आई किती निराश वाटत होती ना, तिच्याकडे बघवतच नव्हतं मला. आणि आता जाऊन बघते तर दोघी टाळ्या देऊन हसत होत्या. माझा या कशावरच विश्वास बसत नाहीये. जान्हवी, आई, टाळी, हे बघ मी माझी शपथ घेऊन सांगते. अगं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. बाई कमालच झाली, म्हणजे मी या घरात लग्न होऊन आले ना तेव्हापासून मी आईना टाळी देऊन हसताना कधीही बघितलं नाहीये. अगं मी जन्मल्यापासून पाहिलं नाही आईला टाळी देताना. पण आईला असं बघून बरं वाटतंय नाही? अत्यानंद महाराजांमुळे जादू झालीये सगळी. नाही नाही नाही, अत्यानंद महाराजांमुळे नाही, जान्हवीमुळे झाली जादू. तिला ना लोकांच्या पोटात शिरून त्यांच्याशी बोलता येत, ती कलाच येते तिला. म्हणजे आपण सगळ्या जणी इतकी वर्ष आई बरोबर राहतो पण आईची खरी मैत्रीण जान्हवीच झाली. पण ही मैत्री श्री घरात असताना झाली असती ना श्रीला किती आनंद झाला असता. आता तो तुमच्याशी एम्प्लॉई सारखं वागतोय ना, मग तुम्ही पण बॉस सारखंच वागा ना. मी तशीच वागते ग. एरवीही मला ऑफिसमध्ये नाती वगैरे आणलेला आवडत नाही आणि गेले काही दिवस तर मी अगदी जेवढ्यास तेवढी वागते. आईजी पण हे सगळं वरवरच आहे त्याला कळत असणार. म्हणजे बघा तुम्ही किती आवाज कोरडा केला तरी तुमच्या डोळ्यात प्रेम दिसत असणार ना. मग आता काय करू? यापुढे खूप जेन्युइनली करा, म्हणजे त्याच्याशी वागताना बोलताना तुमच्याकडून सुद्धा एक ठराविक अंतर ठेवा. अगदी बॉस सारख्या वागा आणि त्याच्याकडून हवं ते करवून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या वागण्यात आईयाजीपणा डोकावू देऊ नका. हे करायला हवं पण मला जमेल का? का नाही जमणार? बोलणं सोपं आहे पण असं क्षणाक्षणाला ठरवून नाही बाई वागतायत. त्याच्याशी एवढं परक कसं वागायचं? जमेल तुम्हाला आईयाजी, नक्की जमेल. हे आपण का करतोय हे लक्षात घ्या, म्हणजे जमेल. तू ठरवलंस ना तर कुणालाही कुठल्याही बाबतीत विश्वास देशील. पण हे सगळं आपण केलं आणि तो आणखीनच बिथरला आणि भलतच काही करून बसला तर मग मी आहे ना. आणि समजा त्याच्या मनात जर भलतच काही आलं तर मी समजावीन त्याला, कारण त्याला कुठे माहितीये आपण दोघे मिळून करतोय. तुला सांगते जान्हवी, आयुष्यात मी कशालाही घाबरले नाही पण आता मात्र धडधडायला लागलंय. अय्याजी ही भीतीमुळे नाहीये, एक्साइटमेंट मुळे. असेल तसही असेल, पण पोर लांब गेलंय, त्याला परत आणायला हवं. बालहट्ट तरी कसा म्हणू मी, माझं चुकलंय हे कळलंय मला. हे सगळं नंतर करण्यापेक्षा त्याच्या बरोबर वादावादी केली नसती तर बरं झालं असतं असं वाटायला लागलंय आता. आईजी एक सांगू, माझं ना श्रीवर खूप प्रेम आहे पण आता मी तुमच्या बाजूने, कारण मलाही तो परत यायला हवाय खुशीने आणि मानाने. वा,
वत्सालयाच्या. तुला काय शायद शिक्षा करायचं का? नाही साहेब. का मग इलेक्शन लो बस. काय मस्करी करताय का साहेब? मग बस उभा करतोयस. साहेब मी पिऊ नये, मला उभं राहायची सवय आहे साहेब. हे बघ तू आत्ता पिऊन नाहीयेस बस. नाही साहेब मी तुमच्या समोर नाही बसणार. नंदन अरे ऑफिस नाही हे घर आहे बस. साहेब पण तुम्ही मोठे आहात ना आमच्यापेक्षा. नाही रे नंदन, आता मी तुझा ऑफिस मध्ये सुद्धा बॉस नाहीये, तुझ्याच सारखा एक एम्प्लॉई आहे बस. साहेब ते काही असलं तरी मला तुमच्या बरोबर बसायला सांगू नका, तुम्ही देवासारखे आहात माझ्यासाठी. पुन्हा तेच, मी काही देवासारखा वगैरे नाहीये, मी अतिशय सामान्य माणूस आहे. आणि इनफॅक्ट माझ्या घरातल्यांना विचार, त्यांच्यासाठी तर मी एक दुष्ट माणूस आहे आणि आय्याजीसाठी तर मी विलन आहे. विलन आय्याजी बरोबर मी जे काही वागलोय ना त्यासाठी ती मला आयुष्यात कधी क्षमा करू शकेल असं नाही वाटत मला. साहेब तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. सगळंच कळण्यापलीकडचं आहे. मी माझ्या आय्याजीला का आणि कशासाठी इतकं दुखावलं ना हे खरंच कोणाच्याही कळण्यापलीकडचं. आय्याजीला या परिस्थितीत ढकलल्याबद्दल ना देवही मला माफ करू शकणार नाही. नाही पण तुम्हाला काहीतरी एक चकणूक आणावंच लागेल. एक मिनिट, काय झालं ग? फोन वाजला असं वाटलं. नाही सॉरी, तुम्ही प्रूफ घेऊन या ना, पासपोर्ट असेल तरी चालेल. ठीक आहे. थँक्यू. माझा फोन आहे, बोलायचं छे. हाय, दोन मिनिटांनी करू. आज काय प्लॅन आहे एवढा? नवऱ्याच्या फोनची एवढी आतुरतेने वाट पाहतेस? नवरा नाही ग, आजी ससूंचा फोन येणार आहे. आजी ससूच्या फोनची एवढी आतुरतेने वाट पाहते कोणाला आहे? आत्ता त्यांचाच फोन महत्वाचा आहे. ऐकू जिजूला कॉम्पिटिशन. जान्हवी जान्हवी तुला एक पर्सनल काम सांगू. एकांना फोनवर फक्त असं सांगायचंय की मी दिवसभर अवेलेबल नाहीये फोनवर आणि पूर्ण दिवस अवेलेबल नसणार आहे. बरं सांगते ना, काहीच हरकत नाही. थँक्यू. सर कुणाचा फोन येणार आहे? मी लिहून घेते म्हणजे गोंधळ नाही होणार. छे, नाव लिहायला थरथरेल हात तुझा. माझ्या सासूचा फोन येणार आहे. काय झालं? सकाळपासून तीनदा त्यांचा माझ्या फोनवर फोन आला. मी दोनदा रॉंग नंबर म्हणालो, तिसऱ्यांदा फोनवर सासूबाई म्हणाल्या. सारखा रॉंग नंबर कसा लागतो? तुम्ही म्हणाला सासूबाई माझ्या फोनवर नेहमी रॉंग नंबरच येतो. म्हणजे आता त्यांना कळलं ना की मी खोटं बोलतोय ते. त्यामुळे आता काय आहे, आता मला फोन स्विच ऑफही करता येणार नाही आणि लँडलाईन वर आलं तर कळणार नाही. म्हणून म्हटलं प्लीज तेवढं काम कर जान्हवी. हा मला कळत नाहीये मुळात जे स्वतः वेंधळीच आहे, ज्यांचा आपल्या तोंडावर अजिबात ताबा नाहीये, जे एकदा मॉन्टेसरी चुकून बरोबर बोलले होते त्यानंतर आजपर्यंत त्यांना ते जमलेलं नाहीये, आणि मुळात सासू या गोष्टींचा ज्यांना अनुभव नाहीये ते आपलं संभाषण का ऐकतायत. आणि चीड येईल अशी प्रतिक्रिया का देताय? सर ठीक आहे ठीक आहे. थँक्यू थँक्यू वन्स अगेन. तेरा फोन आला तो फोनवर प्लीज सांग. हा स्मित तुडीला कळलं तर काही खरं नाही, मारून मारून फोनच्या कलरचा करेल मला. कळेल कळेल, यांनाही एक दिवस कळेल मी किती हुशार आहे ते. बर काय झालं?
जान्हवीला विचारायला हवं. कम इन. मॅडम चहा. अरे नंदन. हा मॅडम. तुला हे एक्सेल शीट वगैरे काही माहित आहे का रे? म्हणजे ज्यात स्टाफच्या येण्या जाण्याच्या वेळा लिहिलेल्या असतात. नाही मॅडम, यातलं काही कळत नाही मला. काय रे तुम्ही मुलं, आजकालच्या जगात कॉम्प्युटर येणं महत्वाचं आहे. हो मी शिकणार आहे. मला माझ्या नातसुनेनं शिकवलं, तिला येतं. पण तीही फार कामात असते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिला विचारणं बरोबर नाही. मग श्री साहेबांना विचारा ना मॅडम, ते कॉम्प्युटर कोण पी आले. नाही म्हणजे यातलं काही त्यांना येणार नाही असं होणारच नाही. माहित आहे. मग पाठवू का साहेबांना? नको. जातो. श्रीला पाठवतोय. माझ्या श्रीला सगळं येतं माहित आहे मला. कम इन. मैं कम इन मैम. या मॅडम. श्रीदेवी, या मिसेस लवाटे आल्या का? नाही, मला दिसल्या नाहीत. पण येतील एवढ्यात. शिवदेबाई, मी आल्या का असं विचारलं, येतील का असं नाही विचारलं. सॉरी मॅडम, नाही आल्या. असं अजून नाही आल्या. काय चाललंय काय त्यांच? किती वाजलेत बघा जरा. हो म्हणजे जरा उशीरच झालाय त्यांना. जरा उशीर हा उशीर असतो. त्या आल्या आल्या त्यांना मला भेटायला सांगा. हो मॅडम. शिदेबाई. येस मॅम. तो कॉन्ट्रॅक्टचा ड्राफ्ट वकिलांना बदमायला सांगितला होता, त्याचं काय झालं? त्यांचा फोन आला होता, त्यांनी तो मेल केलाय. अच्छा, बघते मी. शिदेबाई. येस मॅम. कशासाठी आला होता? हा माझ्याकडे कशाला आला होता? मॅम चेकवर सया. तेव्हा मी करून ठेवी. मॅडम तुम्ही मला बोलावलं. किती वाजलेत तुमच्या घड्या? सॉरी मॅडम उशीर झाला. किती वर्ष झाली तुम्हाला गोखले गृहोद्योग मध्ये काम करायला लागून? 4 वर्ष झाली मॅडम. मग या 4 वर्षात आपल्या कंपनीत वक्तशीरपणाला किती महत्व आहे हे कळलं नाही तुम्हाला? सॉरी मॅडम. गेल्या आठवड्यात तुम्ही 4 दिवस लेट आला. त्याआधी सुद्धा तुमच्या नावावर सातत्यानं लेट मार्क लागलेला आहे. तुम्हाला आठवत असेल तर गेल्या आठवड्यात मी तुम्हाला बोलावलं होतं आणि बजावलं होतं. सॉरी मॅडम. नुसतं सॉरी सॉरी म्हणू नका. तुम्हाला समजावून सांगण्यात मी माझी शक्ती आणि वेळ खर्च केला, त्याचा काहीतरी उपयोग झाल्याचं दाखवा. मी मुद्दा मोशी नाही करत मॅडम, पण माझ्या घरात. लवाटे बाई, हा गोखले गृहउद्योग आहे. आपल्या स्टाफमध्ये 50% बायका आहेत. प्रत्येक जण आपल्या घरामध्ये ऍडजस्टमेंट करूनच इथे येतात. कदाचित तुमच्यापेक्षा जास्त अडचणीतून मार्ग काढून इथे येत असते. पण म्हणून कुणी महिन्यामध्ये 18 दिवस उशिरा येत नाही. तुम्ही उशिरा आलात म्हणून कंपनीनं तुमचे पैसे कापले म्हणजे हिशेब चुकता झाला असं तुम्हाला वाटत असेल?
तर तुम्ही चुकता आहात. कंपनीची शिस्त महत्त्वाची आहे आणि ती न पाळणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही. असं नेहमी नाही होणार मॅडम. अजून थोडे दिवस मला जरा. थोडे दिवस? मग आपल्या डीलर्सना काय सांगायचं की थोडे दिवस आमचे टेम्पोज उशिरा येतील, थोडे दिवस डिस्ट्रीब्युशन उशिरा होईल, थोडे दिवस माल कमी विकला जाईल. कारण ज्यांची फायनल सही असते त्या लवाटेबाई थोडे दिवस उशिरा येणार आहेत. लवाटेबाई, इतकी वर्ष मी या कंपनीत रोज येत होते, मला स्वतःला कधी 5 मिनिटही उशीर झालेला नाहीये. तेव्हा थोडे दिवस असं तुम्ही मला सांगू नका. यापुढे अनेकदा असं होणार असेल तर मी तुम्हाला कारणे दाखवा नोटीस पाठवते, त्याला कायदेशीर उत्तर द्या. मॅडम, ही शेवटची वॉर्निंग आहे. उद्या उशीर झाला तर कामावर आला नाहीत तरी चालेल. चेकवर सह्या करून झाले सुदेबाई? यस मॅडम. Soon.